सकाळी सकाळी कोल्हू दिसलो म्हणजे शुभ असता असं बोललं जात. आता आपल्याक सकाळी सकाळी कोल्हू दिसलो आपलं दिवस किती चांगलं जाता आज बघूया. सकाळचं वातावरण अगदी गुलाबी थंडी पडली आहे आणि त्याच्यात मी चाललंय चालत चालत कोलो पण दिसलो म्हणजे दिवसाचं चांगलं झालं. कोकणातली ही सकाळ अशीच सुंदर आणि मनाक अगदी ताजा तवाना करून देणारी. दरवेळेस बघू मैत्री चला पुढे जाऊया बघूया. धबधब्याचा आवाज बरोच मोठा आहे. एक तो तबलू खळखळता या खळखळाट एक वेगळाच फ्रेशनेस देऊन जातो. जिकडे तिकडे पक्ष्यांचे आवाज मनात मोहिनी घालतात. शांत बसून राहू एखादा मेडिटेशन करूचो म्हणतो. पुढे जाऊया चला. एक नंबर अजूनपर्यंत ढग दिसतोय वरसर आणि आता सध्या असा गगन बावडा खाटात घाट बाकी एक नंबर असा. सध्या चाललाव रमत गमत जरा कारण रस्तेच खराब असत आणि ह्या रस्त्यांची ही दैना बघून आहे ना लय वाईट वाटता. रस्त्याची नुसती चाळत झालेली असा. ऐक गचकी गचकी खात जाते तरी वाजले नऊ वाजता पण अजून पर्यंत हैसर घाटात धुक्या असा. बोलो हैसर ना काढल्या नाही लय बाहेर घातल्या होती गाडी. हा हा विश्रांतीसाठी हे थांबतात. अच्छा तो बघा काय सरसराव चाललो काय उगाच लोकांच्या जीवाशी खेळ असा एस टी वाल्यांच. घाटात असा धुका पूर्ण धुका धुका जसा आहे सर. एकदम वरचो भाग टॉप एकदम
आता ही घाट लेवल एक लेवल इली यार आता है सर म्हणूनच एवढं सुद्धा आहे प्रॉपर आता गगन मावड्यात असा वेलकम टू कोल्हापूर गेलो तो गगन मावड्याचं घाट आणि आता आपण कोल्हापूर मध्ये एंट्री केला आहोत प्रवेशद्वार होता खूपच छान समोर जसं पण दिसतात समोर ढग आडवे दिसतात तसे पण डोंगरावरती आणि लोकांच्या डोक्यांवर ना पांढऱ्या टोप्या दिसतात त्याच्यावर ना आपण बोलू शकतो की आपण एंट्री केला कोल्हापुरात नमस्ते मित्रांनो मी शरजाद हो कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आहे आज वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ठिकाण खायचा तर तुमका मी डायरेक्ट दाखवतो आहे आणि मगेच सांगतोय चला कारण ही सगळी वर्दळ जर बघितलंय ना तर मग लय गजगजाड आणि नुसते टू व्हीलर्सवाल्यांची ऐकली ही जी वर्दळ असणार आहे ती जर बघितलं तर मग समजा ट्रॅफिक ॲक्च्युली काय असतं तर आपण कोकणात जे बघत आहोत तर कोकणात एवढं ट्राफिक नसतं सध्या असं आपण बागल चौकात कोल्हापुरात बघा त्याच्याचप्रमाणे हैसर होलसेलर असत सीट कुशन्सवाले या बाजूक तेलवाले असत तेलवाले बोलले तर मग ऑइल मिल असत तेलाच्या घाणे जे बोलत आहोत तसे असत आणि या लाईनीत सगळे सीट कव्हरवालेच भेटतात हे बघा कुशनवाले भेटले पुढे पण थैसर असत आणि बागुल चौक असा कोल्हापुरातलं सध्या आता बघूया की काय नक्की वर्दळ ही असा ती त्याच्यानंतर मग आपलं काय काय काम असा ना काम तर मगाशी जसं सांगितलं ना आपण पोहोचला बागुल चौकात इकडे तिकडे शोध लावा मग कामाच्या वस्तू होत्या कामाच्या वस्तूसाठी मग आपण हैसरी लाव आणि हे जे लाव ते हर्षल मोबाईलच्या हैसरी लाव हां तुमचं नाव प्रमोद सप्रे प्रमोद सप्रे सप्रे अच्छा प्रमोद सप्रे आणि गाव तुमचं हेच म्हणजे प्रॉपर सिटी कोल्हापूर सिटीमधलं आहे अच्छा किती वर्षापासून आहे आपलं हे 25 वर्ष झाली म्हणजे भरपूर जुने की 25 वर्ष म्हणजे एक परंपरा झाली आणि फक्त मोबाईल ॲक्सेसरीज मध्येच आपण ठेवलंय ना आणि रिपेरिंगचा मग इकडे आपल्या कोकण पासून वगैरे बरीच लोक येत असणार कारण हा मोठा मार्केट त्यांना जवळचा हा पडतो ना मुंबई जाण्यापेक्षा चला तरी बरेच आहेत आणि आपण पण ऐसरच दिला आपण घेतला काही घ्यायचे होते ते USB केबल घेतला कार चार्जर घेतला आणि मग आता आपण ऐसरना चाललो म्हणजे बाकीचे कामं असत मार्केट बघा काही गजबजलं असत आणि ऐसर वांदेच असत ते पक्के काहीतरी ट्रॅफिक जाम झालं असं चला आपण आता ऐसरना चाललो आपण ह्यांचं निरोप घेऊया आणि मग निघूया चला येतो मगे लक्षात राहू द्या तर मग हैसर ना आपण जे काही सामान होतं ते सामान घेतलो आणि मग येत चाललो आता जाता असं तर मी चाललंय गाडी इकडे आपल्या गाडीजवळ मी थांबतोय आणि तवर मांजरेकर येतील मोबाईल चार्जिंगला लावून बघेन थोर मोबाईल नाही लावलेलो चार्जिंगला कसं होतं की बाहेर जेव्हा जातो ना तेव्हा मग खारेपाटणपासून आहे ना
लाईटचं प्रॉब्लेम झालं होतं, त्यामुळे आपण काल रात्रभर अंधारात होतो. मोबाईल चार्जिंग नाही ना, आपलं कॅमेरा चार्जिंग आहे. एवढं बॅकअप असा तर सध्याच्या घडी तेवढ्या बॅकअपवरती आपण इलाव कोल्हापुरात जोपर्यंत कॅमेरा चालला तोपर्यंत चाललो असा. आणि बॅटरी डाऊन होतली त्याची आणि मध्येच बंद पडत. बघूया चला, तोपर्यंत आपली कामं बाकीची करून घेऊया आणि माहिसांना किती वाजता निघताव ते मी तुमका सांगतो. सध्या पोहोचला असा उद्यमनगर कोल्हापूर शिवाची उद्यमनगरमध्ये जे फॅब्रिकेशनची कामं केली जातात आणि कारची कामं जी आहेत ना, कारची आणि बाईकची म्हणजे फोर व्हीलर आणि टू व्हीलर यांची सगळ्यांची कामं आहे केली जातात. ते असं फिरून यायला मिळेल अच्छा. आपण ते व्हीलचं आउट काढायचं होतं ना, त्याच्यासाठी व्हील हँडल आणि स्क्रू याच्यासाठी हिला उद्यमनगर शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर. आता हैसरना जाव्या आणि जरा पोटापाण्याची सोय करूया. चला मांजरेकर असत सोबत माझ्या, त्यांच्या सोबत निघले. हे फॅब्रिकेशनची वगैरे जी कामं केली जातात ना मोठी मोठी, चला ते पण येतले. आता आपण हैसरना निघूया. गाड्यांच्या पार्ट्सचे आउट म्हणजे व्हील असेल रिपेरिंग, जसं की त्याचा हँडल असेल किंवा हे फोर्क वगैरे त्याचे आउट काढले जातात. व्हील्स असेल म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर सगळं आहे ना मिळून, टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्या काढायचे. आणि काय नाव आहे तुमचं? अभिजित सुतार. राव सुतार असून आडनाव सुतार आहे, पण मग काम मेस्ती करायला लागले ना फोर व्हीलरच्या फॅब्रिकेशनचं. किती वर्षापासून करते? अच्छा 5 वर्ष झाले. हॉटेल एव्हीज बिर्याणी हाऊस नॉनव्हेजसाठी फेमस आहे वाटतं तुम्ही. बिर्याणी किमा चिकन मटन दोन्ही का? ते होईल की लगेच. तुम्ही किती वर्षापासून करत आहे? 7 वर्षापासूनची परंपरा आहे. काय नावाने? हेच नाव होतं का वेगळं होतं? आणि तुमचं पूर्ण नाव? अमोल यशवंत मुखरे. अमोल दादांच्या तिथे हॉटेलमध्ये जेव केलं, सेटअप खूप चांगला असा. आणि जर बघितलं तर मग बिर्याणी नॉनव्हेजसाठी स्पेशलिस्टच आणि खूप छान बनलं होतं. मला तो तांबडा रस्सा फार आवडला म्हणून मी डबल घेतला. आमच्या इकडे पण फरक आहे. व्हील आउट काढूचा होता प्लॅटिना गाडी जी आहे ना आपली, त्या गाडीचा वन वे हिला होता खास त्या कामासाठी. काम चाललं असा, आपण आपलं काम करूया. त्याच प्लॅटिनाचा जो हँडल होतो तो पण सरळ करून घेतला होता. अपोलो झोन सध्या आपण अपोलोमध्ये येईल असं. आणि आता अपोलोमध्ये नुसते सगळे टायरच टायर लागलेले असत, आपल्या गाडीचे टायर चेंज करायचे असत. अपोलो चल ऐसा टायर चेंज करून घेतो आणि मागे तुमच्यासोबत येतो. गाडीचे टायर बघा धनाधन खोलले नाही आणि ते करून घेतले नाही. एवढ्यात बहुतेक एक टायर बसलो बनलो आणि अलाइनमेंट पण करून घेतलं त्याचे. गाडी वरती चढवली असं
हे आपण बॅलन्सिंग करतोय ना व्हील, आणि हे फक्त टायर फिटिंग करून घेतोय. या रोलरने इझी पडतो ते. त्यांचे काम करत आहे सर, तोपर्यंत बॅलन्सिंग तो तिकडे आणि वेट टाकून मग ते मॅन करतील, म्हणजे बॅलन्सिंग करतील. झालं लागलं पण भरूचं काम चाललं थंयसर. आणि हयसर टायर पण लागलो सर, अपोलोची टायर घेतली दोरी पण झालं आहे फिक्स. तुमचं नाव का सर? महेश. महेश चंदन शिवे. चंदन शिवे. महेश चंदन शिवे लागलं बाबा टायर केलं फिक्स. धन्यवाद. तर लागलो आहे सर, त्याची अलाइनमेंट करूची बाकी आहे, ते पण करून घेते. बरं, तुमचं गाव कुठलं येतं? कोल्हापूर सिटी मध्ये? सिटी मध्येच? काय नाव आहे? वडनगे. अच्छा, इथून मग किती लांब आहे सिटी पासून? हा, इथे किती वर्षापासून आहे? 1 वर्ष. हां, अच्छा, चालेल, ठीक आहे. कामाचा एक्सपिरियन्स 15-16 वर्षाचा आहे. आणि हे यांचं नाव काय, तुमचं नाव काय? राजू. बस राजू. त्याचं नाव राजू आहे. अलाइनमेंट म्हणजे आता व्हील बॅलन्सिंग करतोय, तो वेट वगैरे टाकून ते बॅलन्सिंग करून घेतात. तर मग तो एक आहे. हा, गाडीचं काम झालं का मग आम्ही ऐसरणार आता निघू. बाकीची कामं आपली झाली आहेत, फक्त ह्याच कामासाठी राहिलं. चल, अलाइनमेंट करूसाठी हे सेन्सर आहे, सेन्सर लावलेत ह्याने. हे बघा, हा, चारही टायरात लावल्याने अलाइन कस्टमाइज सेटिंग चालू झाली. बघा तुम्ही, झालं या काम, चेक करतो आणि निघतो. बागल चौक कोल्हापूर आहे. किती वर्षापासून आहे आपला? 3 वर्ष झाली. आणि तुमचं नाव? पाटील. पूर्ण? अजित पाटील. अजित पाटील, छान. याच्या आधी मग कुठे होते? 3 वर्षाआधी? 3 वर्षाआधी मी आपल्या दुसऱ्या दुकानमध्ये होतो. हां, मग हे स्वतःच आहे का इथे जॉबला आहे? इथे जॉबला आहे. ग्रेट, चालेल चालेल, ठीक आहे. तुमच्यासाठी सदिच्छा इथे आहे की याच्याहून एक मोठी पुन्हा प्रमोशन होते, मोठी पोस्ट होते, स्वतःचं पण दुकान होते. चलो, आलो तर मग नंतर भेटतो मी. करा.
मी सांगते आहे बरोबर आहे म्हणजे आपले रत्नागिरी पासून वगैरे का मग इतरचे लोकलचे वेंगुरला आणि आणि मगाशी जे होते गेला तो मगाशी टेम्पो कोकणातच जातो ना इकडून ऑप्शनच तो आहे मोठा मार्केट बोललं तर आम्हाला जवळ कोकणातल्या माणसांना कोल्हापूर पडतात नाव कसं आहे प्रकाश कोकरे प्रकाश कोकरे चालेल ठीक आहे आलो तर तुमचं नाव पटेल पटेल बोलत तर गुजरात येतं ना मराठी एवढा आजकालीत चांगला बोलतोस ना त्याच्यामुळे पुन्हा एकदा डाऊट म्हणून विचारलाय मी चांगलं गुजराती बोलतोय म्हणून राव चारकोप लावतोय त्याच्यामुळे चारकोप कांदिवली तर माहिती आहे ना सगळा आपला गुजराती तर आपल्या शॉपचं नाव न्यू पटेल ना स्पेअर पार्टसाठी काही घ्यायचे होते ते स्पेअर पार्टसाठी आपण इलाव पटेल साहेबांच्या दुकानात तैसाना स्पेअर पार्ट घेतला आणि आताच चाललो अजून काही काही जाऊ आपल्या झाला ना आता मग आता आम्ही चाललो पुन्हा जर आलो तर मग भेटूया ठीक आहे थँक्यू किती वर्षापासून बावन वर्ष म्हणजे भरपूर झालं आणि आपण स्पेअर पार्ट जे ठेवतो कुठल्या कुठल्या स्पेअर पार्ट जे ठेवतो ना ते कुठल्या कुठल्या ब्रँडचे ऑल टू व्हीलर्स हिरो हिरो आहे होंडा आहे सुझुकी बजाज टीव्हीएस यामा आणि वैभव आणि यांचं नाव निलेश चालेल ठीक आहे नंतर इलाव तर मग बघ्या पुन्हा जर भेट झाली तर मग भेटून जाओ आणि बाकी काय तर मग नैसर्गिक कामं निपटो आता निघतो मग बघूया चला तर मग जाता जाता हैसर आहे ना ॲक्वेरियम दिसला मग त्याच्यात ना आपण ह्याच्यातले सध्या मासे घेतला हो टँकसाठी आणि मिल्की कोय घेतले एक जोडी बाकी तर मग सगळेच मासे फक्त हैसर दिसले नाही तो आरवा नाही एक दिसलो नाही बाकी आपल्याजवळ आपण तर सगळेच बघितलं त्याच्यामुळे काय टेन्शन नाही बरं ह्याचं मालक मालक चालक एकच नमस्कार काय नाव आहे नाव समजलं नाही सोहेल जमादार अरे वा नाव ॲनिमल प्लॅनेट कुठे आहे कोल्हापूर जर कोल्हापुरात तुम्ही येलास कोल्हापुरातले जर असाल तर मग तुमका हैसर हे तर माहितीच असा ना तर मग हैसर ये वा तसं पण मग काय याचं टेन्शनच नाही दादान तर मग व्यवस्थित तिका सांगितलं त्याप्रमाणे दिलं ना त्यांनी आणि धन्यवाद आपण हैसरनं आता चाललो ठीक आहे हे असंवालं बांधून किती वर्ष झाली कारण त्याचं बांधकाम जुनं दिसतंय ना प्राचीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेस चव्हाण आहे शाहू महाराजांच्या काळातलं आणि नाव काय सिद्धेश सूर्यवंशी आणि काय नाव रोहित लोहार तुम्ही इथेच असता याचा आता हे पर्यटक वगैरे असे दरवेळेस सकाळ संध्याकाळ असतात का संध्याकाळी जास्त असतात सकाळी कमी असतात संध्याकाळी इथे होतो फिरायला येतो रंकाळ तलावावरती असो आणि गाडी पुढे पार्क केली बोललोय हाय सर जाऊन या जरा कारण पुन्हा कधी जर येणार नाही जर इलाव तर मग बघ येन पण मग रंकाळ तलाव काय तुमका बघूक नाही देणार मग बघा रंकाळ तलाव भरपूर मोठा असा तसं पण दिसतं ते आपल्या तलावावर मोठा असा आणि ढगान जरासा केला नाही बहुतेक गणित काही दिसत नाही व्यवस्थित पाऊस पडतो तर मग हैसरनं आपण जाऊया आणि कोल्हापुरातनं बाहेर पडूया व व्हिडिओ हैसर संपवतो आहे व्हिडिओ हैसर संपवतो आहे म्हणून मग आपला रोजचा सांग ना रोजचा मागणं आणि रोजचा घराणा माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन दाबू विसरू नका जेणेकरून तुमचा पुढच्या व्हिडिओचे बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुमका पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि तसंच जर माका इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचं असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करू विसरू नका तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय चला भेटू बाय